जे बघतायत त्यांनी आपल्या सिरियल्स बघितल्या असतील, त्यामुळे मी तुला आता सांगतो मी इथेच आहे आणि मी तुझं होईन सुद्धा. लहान लहानपणी तिची आई तिला म्हणायची ती बाळ असताना. लेट मी अगेन मेक दॅट क्लिअर. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ढोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण एक छोटासा गेम खेळूया, सोप्पा गेम आहे आणि मला वाटतं तुम्ही असे पटापट उत्तर देऊन. गणित नेलं करायचं? नाही 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 नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत रे. तू तिला म्हणजे दोघांना सेम प्रश्न आहे, तू त्याचं उत्तर लिहायचं आहे, तिला तिच्यासाठीच उत्तर लिहायचं आहे. दोघांचे घरातलं निक नेम किंवा फ्रेंड्स किंवा घरी काय घरात काय म्हणतात मला लहानपणीच माहिती. तू तिला म्हणतोस ते नाही, तिला बाकीच म्हणतात ते. हे लहानपणी म्हणायचे, लेट मी मेक दिस क्लिअर. माझा मावत नाही आणि एवढं मोठं दाखवायला लागेल तुम्हाला. आता एकमेकांना दाखवू शकता लहान लहानपणी तिची आई तिला म्हणायची ती बाळ असताना. लेट मी अगेन मेक दॅट क्लिअर. काय बाळासाहेबांची गंमत? काही बाळ बाळ म्हणायचं, पण मला खूप, मी लहानपणी असे होते की हा मला हे आवडतं मला ते आवडतं असं माझं खूप क्लिअर असायचं, त्यामुळे साहेब म्हणून प्लीज आपण हे क्लिअर करूया. ऍक्च्युली दॅट इज द वन निकनेम जे मला घरी कधीच कोणी बोलत नाही. विरू म्हणतात, विरू म्हणतात माझी आई मला, विरू म्हणते किंवा व्ही व्ही म्हणते माझी आई. विर्या तू किंवा म्हणजे माझ्या पुण्यातले मित्र सगळे मला विर्या म्हणतात, म्हणजे सगळे ते पुण्याचं आहे, ते र्या लावलं की निकनेम होत. दोघांच्या शाळेचं नाव? माझं सोप्पा यार नाव. गुड. परवा सिनेमा दाखवला. दोघांच्या शाळेतल्या आवडत्या बाई किंवा सर? आवडत्या बाई किंवा सर. शाळेतल्या का कॉलेजमधल्या चालतील? कारण कॉलेजमधल्या मला माहिती आहे म्हणूनच शाळेतल्या. मी ट्रिक क्वेश्चन लिहितोय, ट्रिक आन्सर लिहितोय. पहिले तुझं रिटा मिस. करेक्ट आहे, करेक्ट आहे. अजूनही आम्ही कॉन्टॅक्ट मिळतात मला ते अजून मेसेज करा. रिटा मिस, सुधा मिस, सगळ्याच माझ्या शाळेच्या बऱ्याचशा टीचरशी अजून माझं आहे चांगलं. इथं मी ट्रिक लिहिलं कारण मला शाळेतल्या माहीत नव्हत्या, पण मला माहीत होतं की त्यांच्या शाळेचं नाटक बसवायला तिची आईच जायची. खर तर हा पॉइंट तुला नाही मिळणार आहे, पण ठीक आहे, खुश झाली म्हटलं तुला द्यावा लागणार. आई तर डेफिनेटली पहिली माझी शिक्षिका आहेच आहे, म्हणजे अजूनही आहे आणि ती खरंच शिक्षिकाही होती, त्यामुळे टेक्निकॅलिटी माझ्या साइड. आणि शिक्षकांमध्ये असं मी चूज खरंच नाही करू शकत, पण तसं म्हणायला गेलं तर केतकर बाई, कारण मी चिंचवडला आधी राहायचे लहान असताना आणि तिथे मनोरम बालक मंदिर म्हणून शाळा आहे, तर ती केतकर बाईंनी सुरू केली होती गेल्या वर्षी, त्या गेल्या सॅडली, पण त्या माझ्या फेवरेट शिक्षिका आहे. नेक्स्ट मिळालेलं पहिलं बक्षीस? ओके, हे मी गेस करतोय म्हणजे ओके हा मी पण केवढी बक्षीस म्हणजे केवढं. आय थिंक तुझ्या आजोबांची कुठलीही आवडती गोष्ट, कारण ती तुला आजोबांच्या अनेक गोष्टी तुला वापरायला आवडतात. ओके, बक्षीस बक्षीस तुला पहिलं बक्षीस आय एम गेसिंग आयदर कथाकथन किंवा नाट्य छटे मध्ये मिळालं असं, दिवाकर वगैरे. हा म्हणजे शाळेत असताना मी आणि एकटीच म्हणजे कथाकथन किंवा हे नाटकात बिटकात सोलो. एक पहिलं बक्षीस सांग ना मला कधी होतं. मलाही कथाकथनात मिळालं होतं पहिलं बक्षीस, वॉज कथाकथन आणि छान छान गोष्टी माझ्या कॅसेट असायच्या, त्यातली गोष्ट पाठ करून मी गेलो होतो आणि ती म्हणून दाखवली होती पहिली 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 तसाना. नाही त्याच्यात चमचा लिंबू वगैरे हाते ते सगळं ठीक आहे. यस, दोघांची पहिली मालिका? मी चमचा लिंबू आयुष्यपण जिंकलो होतो आणि का सांगतो, कारण मला त्याची कन्सेप्टच माहीत नव्हती की ते बॅलन्स करायचं असतं वगैरे, त्यामुळे मला उभं केलं आणि माझ्या हातामध्ये चमच्यावर असं लिंबू ठेवलं. मी खूप लहान होतो म्हणजे ज्युनियर केजीहूनही लहान होतो
आणि लिंबू ठेवलं आणि मला सांगितलं जा आता इकडे जा. आणि फक्त मी चालत टप 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 करत गेलो, बाकीची मुलं ते बॅलन्स बिलन्स करत होते, मला माहितच नव्हतं बॅलन्स करत. मी आपलं चालत गेलो आणि असा उंच चमचा मिळाला होता मला त्याचा बक्षीस म्हणून, त्याला मी अमिताभ बच्चन चमचा म्हणायचा. क्या बात आहे. यस, दोघांची पहिली मालिका माझी माहितीच आहे तुला. शपथ तुझी ए मला अशी खरी खरी पक्की माहिती आहे. नाही नाही, तिने अगं लय काम केलं लहानपणापासून. से आय थिंक लीड रोल असं हवाय ना का कसं? नाही नाही, हा म्हणजे पहिली मालिका, ही लीड रोल होती त्याचा. नाही ह्याच्यातही असं लीड नव्हती, पण मला आठवतंय भोरमध्ये लहानपणी काहीतरी नऊवारी वगैरे नेसून दोन दोन एपिसोड ती शूट करून यायची, म्हणजे आता तेवढं नाही यार माहिती मला. खरी म्हणजे प्रोफेशनल पहिलीच मालिका आहे. येस, शेजारी शेजारी तसा कोणती पहिली मालिका? सो डीडीला एक एपिसोडिक यायचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काय पौराणिक काळातल्या कॅरेक्टर्सवरती ती मालिका असायची आणि त्याच्यामध्ये मी लीलावतीवरती तो भाग होता, भास्कराचार्य लीलावती, आणि त्यात मी लिलावती होते. तेव्हा मी शाळेत चौथी पाचवीत होते. असे तिने खूप राडे केले. दोघांची आवडती बॉलिवूड अभिनेत्री? अभिनेत्री बॉलिवूड मी तिची लिहायची ना. हो मी हा मी सेपरेट लिहितो. कारण हे डिस्टिंक्शन ती करते आणि मीही करतोय मला माहिती आहे. म्हणजे ओके, मी आता मी रिसेंटली बोललोय एक ज्याबद्दल ते मी लिहि, कारण मला हॉलिवूडची माहिती आहे. म्हणजे सो दादा गँग्स ऑफ वासेपूर मध्ये, म्हणजे परत बघितला, म्हणजे हा गुन्हा आहे की तिला गँग्स ऑफ वासेपूर साठी जास्त रेकग्निशन आणि अवॉर्ड नाही मिळाले. आणि शिवानीची आवडती आत्ता दीपिका आहे मला माहिती आहे, पण तिच्यासाठी आवडती स्टार इज करीना. स्टार करीना ऍक्ट्रेस दीपिका. आवडती मराठी अभिनेत्री? बहुमतांनी विजयी करण्यात येत आहे. हा म्हणजे विविध कारणांनी विविध कारणांनी नाही का हेही आहे. म्हणजे आता आई आहे म्हणून निवडलंच पाहिजे असं नाही, पण आई असल्यामुळे मला तिचं काम इतक्या जवळनं बघता आलंय, तितकं मला बाकी कुणाचं बघता नाही आलं. म्हणजे प्रत्येक केलेली गोष्ट, त्याच्या आधीचा अभ्यास, तिचा तिचं बरोबर स्क्रिप्ट वाचणं, तिचं दुसरं शी हॅज मेड, आणि इतकी व्हरायटी पण आहे आणि तिने एक खूप इरिप्लेसेबल अशी इमेज तयार केली, ते मला खूप खूप भारी वाटतं. मला आवडता पदार्थ? मला बहुतेक खूप लिहायला लागतील. एक आवडता लिही. नाही नाही, म्हणजे तुला माझ्यासाठी खूप लिहायला पुढी आहे. एक रोज लागणारी गोष्ट. कॉफी ब्रॅकेट मध्ये काळी, ब्लॅक डार्क कडू. तुला आवडत नाही ब्लॅक कॉफी? काय, मी चहा कॉफीच पित नाही, मी चहा कॉफीच पित नाही, मी खूप कमी गोष्टी खातो पितो. आणि मी फुडी आहे, पण मला कॉफी खूप आवडते. म्हणजे मला कॉफी हवीच असते सकाळ दिवसाच्या सुरुवातीला. तिची मजा अशी आहे, तिची मजा अशी आहे की तिला खाणं खूप आवडतं, पण खूप खाणं नाही आवडत. तिला खूप खाणं असत आणि मग ती एवढंच काहीतरी खाते, त्याच्यातलं चिमणी जेवल्यासारखं. आवडतं फिरण्याचं ठिकाण? दोघांचं वेगवेगळं. आता कुठे फिरायला जाणार हे मला तुम्ही नंतर सांगा. पण म्हणजे आतापर्यंत तो जिथे गेला आहे तिथलं काय आवडलं? असं इंडियातले गड किल्ले तर आपला आहे, पण असं जरा अरे हिंट नको देऊ. नाही नाही, त्यामुळे ते नको असं म्हणतात, कारण ते खूप ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आमचं घराचं हे असल्यामुळे. कधी जाता मला दोन ठिकाणी?
इजिप्त मला बेसिकली हिस्ट्रीची आणि मला खूप आवडते आवड आहे, हिलाही खूप आवड आहे हिस्ट्रीची, त्यामुळे हिला हळूहळू मी ते इजिप्त आणि त्याच्यात करायला सुरुवात केली आहे. पण प्रचंड आवडतं मला इजिप्त, आय जस्ट लव इट. आज सकाळी लिटरली मी इजिप्तचा व्हिडिओ बघत होतो आणि मी कधी गेलेलं नाहीये, त्यामुळे मला आणि मला म्युझियम्स आणि ह्या गोष्टी खूप आवडतात. प्रचंड प्रचंड आवडतात मला म्युझियम. लवकरच लवकरच राग आल्यावर तोंडात येणारा पहिला शब्द असा लिहायचा आहे इथं, म्हणजे दाखवायचं सुद्धा. नुसतं दोन ब्लर दिसेल ना. नाही राग आलेला कुणावर राग येतो त्यावर. ठीक आहे, एकमेकांचा राग आल्यावर येणार बरं. राग आल्यावर ती काय म्हणते मला माहिती आहे. मी हो काय म्हणते बिचारा काहीच म्हणत नाही असं एक माझ्या लक्षात आलंय. मुख जनावरांवर दया. आणि विर्या. पण मला हे होतं माहितीये का, म्हणजे आमच्या माझा वशिलनाचा जो डीओपी होता तोच आय थिंक तुम्हालाही मध्ये मध्ये असायचा. आणि त्याची अशी मजा होती की सेटवर शिकायचं असतात, म्हणजे असतातच कारण इतक्या कमी वेळात इतक्या खूप गोष्टी करायच्या असतात. आणि तो ना काय बोलायचं, हा असं चिडला ना कोणावर की अरे काम कर ना बैल असं म्हणायचं. त्याला म्हणायचं की अरे तू शिव्या देत जरे, पण तू बैल म्हणल्यावर सगळ्यांसमोर इतकं म्हणजे असं कुठेतरी आतून शिव्या दिलं सगळं. त्यामुळे माझी ती हे ऐकायची सवय झाली बैल नको म्हणून. खरं तर मी एरवी विर्या म्हणते, मी चिडलं की विराजस म्हणते. विराजस येस. मला खूप मजा आली तुमच्याबरोबर हा गेम खेळून. एकदा जाता जाता प्रेक्षकांना, कारण तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं पण ते आम्ही बघितलं नाही आहे, त्यामुळे कोणी कोणाला प्रपोज केलं आणि ते कसं केलं हे आम्हाला एकदा प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी दाखव. सो मी कसं केलं ते विराजा सांगेल, पण मला सरप्राईज हवं होतं. म्हणजे हे आता आमच्या घरी माहीत होतं की पसंती आहे, तिच्या आईबाबांना माहीत होतं मी सरप्राईज देणार आहे, माझ्या आईबाबांना माहीत होतं सरप्राईज देणार आहे, बरं तिलाही माहीत होतं की सरप्राईज देणार आहे, कारण तिने सांगितलं होतं की मला सरप्राईज द्यायचं, फक्त कधी वगैरे हे तिच्यापासून आम्हाला लपवायला लागलं. पण होप इट वॉज अ सरप्राईज. या इट वॉज माझ्यासाठी सोपा पेपर होता, कारण ती हो म्हणणार होती मला माहिती आहे, कारण ऑलरेडी पुढच्या सगळ्यात आमची तयारी सुरू झाली होती. पण तरी नाही ते रिंग तुम्हाला सरप्राईज करून दे असं झालं होतं. थोडीशी आमच्यावर नाही तेव्हाची नको, त्यापेक्षा असं मुद्दा आपण आज टीव्हीसाठी करतोय ना, त्याचं फिल्मी प्रपोजल हे असं की मुद्दा म्हणून, म्हणजे खास आपल्या दोघांचं आपले युजली जे बघत आहेत त्यांनी आपल्या सिरियल्स बघितल्या असतील, त्यामुळे मी तुला आता सांगतो मी इथेच आहे आणि मी तुझा होईन सुद्धा. मग आधी मी विचारायला हवं होतं, सांग तू माझा होशील का. फायनली विराजस शिवानीचा झालाय. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पूर्ण मंथ तुम्ही जो सेलिब्रेट करणार आहात व्हॅलेंटाईनचा, तर मजा येईल आम्हाला बघायला. तुम्ही पोस्ट करत जा इन्स्टावर त्याच्या आणि आम्हाला आवडेल ते पण बघायला. आणि तुलाही खरं तर शुभेच्छा व्हॅलेंटाईनच्या, सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता महत्वाचं म्हणजे आता अफवा पसरवायची गरज नाही, आता अफवा पसरवायची गरज नाही. एकदा जाता येतं प्रेक्षकांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी. मी शिवानी रांगोळे. आणि अल्ट्रा मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.